या केसमध्ये आपल्याला बघावं लागेल। प्रशांत, त्यासोबतच आणखी एक मुद्दा समोर आलाय, तो म्हणजे पक्षातील नियुक्त्या ज्या झालेल्या आहेत त्या आमच्या प्रफुल्ल पटेल यांच्या सहीने झाल्यात आणि प्रफुल्ल पटेल आमच्या बाजूला आहेत असं अजित पवार गट म्हणतोय। बरोबर आहे, प्रफुल्ल पटेल हे त्यावेळी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते आणि जे काही नियुक्त्या शरद पवारांच्याकडनं व्हायच्या त्या प्रफुल्ल पटेल यांच्या सह्यांनी त्या ठिकाणी होत होत्या, पण नंतर प्रफुल्ल पटेलांचं पद जे आहे ते सुद्धा राष्ट्रवादीमध्ये बदलण्यात आलेलं होतं, कार्याध्यक्ष पद जे आहे ते करण्यात आलेलं होतं या सगळ्या फुटीच्या आधी, म्हणजे सुप्रिया सुळेंना सुद्धा कार्याध्यक्ष म्हणून नेमण्यात आलेलं होतं आणि त्याच्यानंतर ही फूट जी आहे ती पडलेली आहे। त्याच्यामुळे अश्विन, दोन तीन घटना किंवा तारखा ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत याच्यामध्ये। 2 जुलैला अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन शपथ घेतली, पण 30 जूनला म्हणजे त्याच्या आधी 2-3 दिवस आधीच त्यांनी स्वतःला किंवा एकूण राष्ट्रवादीच्या या गटानं त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केलेली होती। त्याच्यानंतर 5 जुलैला निवडणूक आयोगामध्ये कॅव्हिएट दाखल करण्यात आलेलं होतं। 10 जुलैला अजित पवार हे या गटाचे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत हे निवडणूक आयोगाला कळवण्यात आलं, म्हणजे 30 जूनला त्यांची निवड झालेली होती आणि 10 जुलैला निवडणूक आयोगाला हे कळवण्यात आलं की त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। आता हे 10-12 दिवसांचा कालावधी नेमका का लागला, एवढा मोठा जर बदल होता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झालेली होती तर 10-12 दिवस निवडणूक आयोगाला कळवायला का लागले हा याच्यातला प्रश्न आहे। कदाचित या मुद्द्यावरती सुद्धा शरद पवार गटाकडून आर्ग्युमेंट आपल्याला होताना दिसेल, पण सध्या अजित पवार गट या मुद्द्यावरती आर्ग्युमेंट करतोय की पक्षामध्ये इंटरनल डेमोक्रेसी जी आहे ती बिलकुलही नाही आहे, नियुक्त्या ज्या आहेत त्या मनमाणी पद्धतीनं होत होत्या, ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये होत होतं तेच राष्ट्रवादीमध्ये सुद्धा होत होतं। पक्षप्रमुख म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत आक्षेप हा होता की ज्या प्रतिनिधी सभेनं उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती केली त्या प्रतिनिधी सभेची नियुक्तीच मुळात उद्धव ठाकरे करायचे, आता तशाच लाईनवरती राष्ट्रवादीमध्ये सुद्धा युक्तिवाद होताना दिसतोय अजित पवार गटाकडनं की ज्या डेलिगेट्सची निवड शरद पवार करायचे तेच त्यांना परत अध्यक्ष म्हणून निवडून द्यायचे। त्याच्यामुळं एक प्रकारे ही नियमाच्या पलीकडे जाणारी सगळी गोष्ट आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय। प्रशांत, इकडे प्रफुल्ल पटेलांबद्दल अजित पवार गटाने असं आर्ग्युमेंट केलं की त्यांच्या सहीने नियुक्त्या झाल्या आणि ते आता आमच्या गटात आहेत, मात्र जेव्हा त्यांनी सही केली तेव्हाची पक्षाची एकूणातली स्थिती, तेव्हाची घटना या सगळ्या संदर्भात जर अपडेट द्यायचा घ्याला तर नेमकं काय सांगतील? अभिषेक मनु सिंघवी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर अभिषेक मनु सिंघवी हे शरद पवार गटाचे वकील आहेत आणि ते या सुनावणीसाठी थोडंसं उशिरा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सुनावणी खरं तर आज 15 मिनिटं उशिरा सुरू झाली, पण शरद पवार गटाचे जे महत्त्वाचे वकील आहेत अभिषेक मनु सिंघवी हे अगदी थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। नीरज किशन कौल जे आहेत ते आता अजित पवार गटाकडनं युक्तिवाद करतायत आणि ही नावं सुद्धा कदाचित आता संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालेली आहेत। नीरज किशन कौल, मणिंदर सिंग, कारण गेल्या 1.5 वर्षांपासून सत्ता संघर्ष असेल, निवडणूक आयोगातल्या लढाया असतील, हेच वकील आपल्याला त्या त्या पक्षाची बाजू जी आहेत ते मांडताना दिसलेले आहेत आणि आता म्हणजे आज सुद्धा अजित पवार गटाचाच युक्तिवाद होईल असं सांगितलं जात आहे, त्याच्यानंतर मग शरद पवार गटाचा युक्तिवाद होईल। अश्विन, फक्त आज जी घडामोड झालेली आहे, निवडणूक आयोगानं 5 राज्यांची निवडणूक जाहीर केलेली आहे, त्याच्यामुळं या निकालावरती काही परिणाम होतोय का याची खूप उत्सुकता असेल, किंवा त्या घटनेचा कुणी आज युक्तिवादाच्या दरम्यान उल्लेख करतोय का? कारण अनेकदा निवडणूक आयोग जे आहे ते निवडणुका तोंडावरती असेल तर एक तात्पुरता निर्णय देतं। आपल्याला जी माहिती सूत्रांकडनं कळालेली होती ती ही होती की राष्ट्रवादीच्या केसमध्ये तात्पुरता निकाल येणार नाही तर थेट अंतिम निकाल येईल, म्हणजे धनुष्यबाण चिन्ह जसं गोठवलं गेलेलं होतं तसं घड्याळ गोठवलं जाणार नाहीये, घड्याळ थेट एका गटाला मिळणार आहे, दुसऱ्या गटाला नवीन चिन्ह आणि नवीन नाव शोधावं लागणार आहे। त्यामुळं या 5 राज्यांच्या निवडणुकांचं जे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे त्याच्यामुळं हा निकाल किती वेगानं येतोय हे देखील बघावं लागेल। आज त्या संदर्भात कुणी तशी मागणी करतंय का की आम्हाला ही निवडणूक लढायची आणि त्यामुळे आम्हाला तातडीनं निकाल द्या हे देखील आपल्याला आज बघावं लागणार आहे। नक्कीच प्रशांत, आणि जसं तू सांगतोस आता एक अपडेट आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना देऊया। अर्धा तास उशिरा शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी पोहोचलेले आहेत, दरम्यान तिकडे अजित पवार